नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या यूट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तत्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील। मित्रांनो, राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आलेली होती। या योजनेअंतर्गत नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आलेली होती। मित्रांनो, आता अशा शेतकऱ्यांची माहिती ही त्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याकरिता शासनाकडून मागविण्यात आलेली आहे। कोणत्या पात्रता व अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे, पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही हे जे पत्र पाहत आहात, हे पत्र दिनांक 6/5/2022 रोजी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था सर्व मुंबई वगळून यांना लिहिलेलं आहे। या पत्राचा विषय आहे पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान। मित्रांनो, तुम्हाला हे परिपत्रक डाउनलोड करायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी PDF स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून हे पत्र डाउनलोड करू शकता। मित्रांनो, याच पत्रामध्ये 50,000 रुपये अनुदानाकरिताच्या पात्रता या दिलेल्या आहेत, त्या आता या ठिकाणी एक एक करून पाहूयात। या पत्रामध्ये 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याकरिता पहिली अट दिलेली आहे, ती अशी आहे की सोबतच्या नमुन्यामध्ये फक्त पीक कर्जाची माहिती असणे आवश्यक आहे। म्हणजेच काय मित्रांनो, तर संबंधित शेतकऱ्यांनी फक्त पीक कर्ज घेतलेलं असावं, अशाच शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे। मित्रांनो, इतर स्वरूपाचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेले असेल आणि नियमित परतफेड केलेली असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हा मिळणार नाही। फक्त पीक कर्ज घेतलेलं असेल आणि त्याची नियमित परतफेड केलेली असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी पुढे पात्रता दिलेली आहे, सन 2017-2018, 2018-2019 व 2019-2020 या कालावधीत वितरित पीक कर्जाचा समावेश असणे आवश्यक आहे। म्हणजेच काय, तर 2017 ते 2020 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये संबंधित शेतकऱ्यांनी पीक कर्ज हे घेतलेलं असावं। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी या 3 पैकी 1 किंवा 2 वर्षामध्ये पीक कर्जाची उचल करून त्या कर्जाची विहित मुदतीत परतफेड केली असेल अशा शेतकऱ्यांच्या माहितीचा ज्या त्या वर्षामध्ये समावेश असणे आवश्यक आहे। म्हणजेच मित्रांनो, 2017 ते 2020 या मधल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1 किंवा 2 वर्षामध्ये पीक कर्जाची उचल ही केलेली असेल आणि विहित मुदतीमध्ये म्हणजेच बँकेने ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वीच संबंधित शेतकऱ्यांनी त्या पीक कर्जाची परतफेड केली असेल, असे शेतकरी या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाकरिता पात्र असणार आहे। तसेच मित्रांनो, या 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल केलेली असेल आणि बँकेने ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वी परतफेड केली असेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे या ठिकाणी दिल्या जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढची पात्रता अशी असणार आहे की थकीत राहिलेल्या विहित मुदतीनंतर परतफेड केलेल्या त्याचप्रमाणे अंशतः कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीचा समावेश करू नये। म्हणजेच काय मित्रांनो, संबंधित शेतकऱ्यांनी 2017 ते 2020 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये पीक कर्ज घेतलेलं असेल आणि त्या पीक कर्जाची अंशतः कर्ज परतफेड केलेली असेल, म्हणजेच काय, तर काही प्रमाणामध्ये कर्ज हे परतफेड केलेली असेल आणि काही थकीत असेल, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा देण्यात येणार नाही। तांत्रिक दृष्टीने सांगायचं ठरलं तर अवघा 1 रुपयासुद्धा थकीत असेल तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ हा मिळणार नाही। तसेच मित्रांनो, या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेने ठरवून दिलेली कर्ज परतफेडीची जी मुदत होती, त्या मुदतीनंतर जर शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्ज परतफेड केली असेल तरी अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा देण्यात येणार नाही। मुदतीपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केलेली असेल त्यांनाच या योजनेअंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे शासनाकडून देण्यात येणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।
तसेच तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला मित्रांनो, भेटूया अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।